की माझ्या मतदार संघामध्ये अनेक पर्यटक येतात, अनेक स्थलांतरित नागरिक होऊन राहतात, त्यांना सुरक्षा द्यायची असेल तर आपण पहिलं अवैध धंदे आणि आजकालच्या काळामध्ये कोयता गँग, बुलटा गँग या नवीन नवीन गँग सुरू झाल्या, त्यांना आळा घालायचं काम करा. लोकप्रतिनिधी आज आम्ही या ठिकाणी एका विश्वासानं आल्यावरती आमच्यावरती देखील तपास यंत्रणा सुरू केल्यात. काय गुन्हा केला? राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार झालो हा माझा गुन्हा? मी भारतीय जनता पक्षाचा आमदार असतो तर माझ्या घरी कुणीही चौकशीला आलं नसतं, माझ्या चौकशा सुरू केल्या नसत्या, माझ्या कुटुंबाच्या चौकशा, माझ्या व्यवसायाच्या देखील चौकशा सुरू केल्या. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, माननीय राज्याचे विरोधी पक्ष नेते आदरणीय अजितदादा पवार यांनी नियम 292 अन्वये उपस्थित केलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावर माझे विचार व्यक्त करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. खरं तर अध्यक्ष महोदय, आमच्यासारख्या नवीन सदस्यांना या पवित्र अशा विधिमंडळामध्ये माझ्या मावळच्या मायबाप जनतेनं निवडून दिलं, काम करण्याची संधी दिली, एका विश्वासानं जबाबदारीनं या सदनामध्ये पाठवलं, विश्वास एवढाच ठेवला की आमच्या मतदारसंघामध्ये गेली 50 वर्षापासूनची असलेली धरण जी बांधणी झाली त्या धरणग्रस्तांचं पुनर्वसन होईल, औद्योगिक नगरीकरता जी जागा संपादित झाली त्याचा मोबदला मिळेल, नॅशनल हायवे, एक्सप्रेस हायवे अशा हायवेंकरता देखील ज्या ज्या माझ्या शेतकरी बांधवांच्या जागा भूसंपादित केल्या त्यांना कुठेतरी न्याय मिळेल, तरुणांच्या हाताला काम मिळेल, माझ्या ग्रामीण भागातील रस्ते चांगले होतील, आरोग्याची सुविधा चांगली होईल, आणि या विश्वासानं माझ्या मायबाप जनतेनं मला काम करण्याची देखील संधी दिली. अध्यक्ष मोदी, 3 वर्षाचा काळ झाला, कोरोनासारखी महामारी आली, 1.5-2 वर्षाचा काळ ह्या कोरोनाच्या महामारीमध्ये अनेकांचा प्राण जीव वाचला पाहिजे याकरता शर्तीचे प्रयत्न करत होते. महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये काम करत असताना मला अभिमानानं सांगावं वाटतं की गेले 3 वर्षापूर्वी माझ्या मतदारसंघामध्ये विकास कामांची गंगा वाहत होती, विकास कामं सुरू झाली. आदरणीय दादा 11:30 वाजले तरी या ठिकाणी आमच्यासाठी बसून आहेत. या दादांनी देखील माझ्या मतदारसंघामध्ये सुनील शेळकेनं काम सांगावं आणि त्याला मान्यता द्यावी अशा पद्धतीनं माझ्या मतदारसंघातील विकास कामं सुरू केली आणि मधल्या 6 महिन्याच्या काळात महाविकास आघाडीचं सरकार गेलं आणि शिंदे फडणवीस सरकार आलं. कायदा सुव्यवस्था ही चांगली झाली पाहिजे, सुरक्षित जनता राहिली पाहिजे, त्यांना चांगल्या पद्धतीने संरक्षण मिळालं पाहिजे ही भावना तुमच्या आमच्या सर्वांच्या मनामध्ये. माझ्या मतदारसंघामध्ये पर्यटन आहे, औद्योगिक नगरी आहे, शैक्षणिक नगरी आहे, अनेक नागरिक सेकंड होम म्हणून देखील माझ्या लोणावळा आणि तळेगाव शहरामध्ये राहतात. या नागरिकांची सुरक्षा चांगली झाली पाहिजे याकरता लोणावळा शहरामध्ये विशेष करून आम्ही चांगलं पोलीस स्टेशन व्हावं याकरता देखील निधीची मागणी केली, त्याला निधी दिला. सीसीटीव्ही कॅमेरे बसले पाहिजे, ट्रॅफिकची समस्या सुटली पाहिजे याकरता पुलांची मागणी केली आणि ही कामं देखील थांबवण्याचं काम या सरकारनं केलं. सुरक्षेच्या बाबतीत अध्यक्ष मोदी आपल्याला सांगायला आणि या सदनाला सांगायला देखील आम्हाला लाज वाटते की आज 15-17-18 वर्षाचे युवक युवती देखील एका चुकीच्या उंबरठ्यावरती उभे आहेत, व्यसनाधीन झालेत, दरोडे खून यासारखे प्रकार देखील आजचे युवक युवतीने माझ्या मतदारसंघामध्ये आम्हाला पाहायला मिळतात. अध्यक्ष मोदी, अंमली पदार्थ, गांजा, दारू, वाईन शॉप मधली नाही, हातभट्टीची दारू सुद्धा आमच्याकडे गावागावांमध्ये मिळती एवढी अत्यंत दयनीय अवस्था सुरक्षेच्या बाबतीमध्ये या ठिकाणी झालेली. नागरिक सुरक्षित नाही, नागरिकांना कुठल्याही सुविधा वेळोवेळी मिळत नाही आणि आज माझ्या गावागावांमध्ये जर हातभट्टी तयार होत असेल आणि जर 15-18 वर्षाचा युवक त्या व्यसनाधीन होत असेल
तर आम्ही या सरकारकडून काय अपेक्षा ठेवायच्या? सातत्याने सांगून पोलीस यंत्रणेला सांगून देखील जर आमच्या गावागावांमध्ये अवैध धंदे सुरू राहत असतील तर याला कोण पाठीशी घालत? ह्याच्यावर कोण मेहरबान आहे? म्हणून अध्यक्ष महोदय, या सरकारला माझं सांगणं आहे की माझ्या मतदार संघामध्ये अनेक पर्यटक येतात, अनेक स्थलांतरित नागरिक होऊन राहत आहेत, त्यांना सुरक्षा द्यायची असेल तर आपण पहिलं अवैध धंदे आणि आजकालच्या काळामध्ये कोयता गँग, बुरटा गँग, या नवीन नवीन गँग सुरू झाल्या, त्यांना आळा घालायचं काम करा. काही बुरटी मंडळी एखाद्या मंत्र्याकडे जायचा, त्याचा फोटो काढायचा आणि तो समाजापुढे दाखवायचा आणि दहशत निर्माण करण्याचं काम माझ्या भागामध्ये सुरू केलंय. सुरक्षा नागरिकांना दिली पाहिजे. लोकप्रतिनिधी आज आम्ही या ठिकाणी एका विश्वासानं आल्यावरती आमच्यावरती देखील तपास यंत्रणा सुरू केल्यात. काय गुन्हा केला? राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार झालो हा माझा गुन्हा? मी भारतीय जनता पक्षाचा आमदार असतो तर माझ्या घरी कुणीही चौकशीला आलं नसतं, माझ्या चौकशा सुरू केल्या नसत्या, माझ्या कुटुंबाच्या चौकशा, माझ्या व्यवसायाच्या देखील चौकशा सुरू केल्या. अध्यक्ष महोदय, आम्ही फक्त विरोधामध्ये बोलतो, विरोधात आवाज काढतो, आमचा गुन्हा आहे? आम्हाला लोकशाहीने हक्क दिलेला नाही? म्हणून अध्यक्ष महोदय, लोकप्रतिनिधीवरती कारवाई करण्यापेक्षा, त्याच्या चौकशा करण्यापेक्षा उद्याची पिढी जी बर्बाद होतीये, जिथं खऱ्या अर्थानं सुरक्षा दिली पाहिजे नागरिकांना, त्या ठिकाणी आपण लक्ष घालावं. मागच्या 5 महिन्यापूर्वी माझ्या इथल्या स्वरा यासारख्या 5 वर्षाच्या चिमुकलीवरती बलात्कार केला, तिचा खून करण्यात आला, त्या कुटुंबाला देखील या सरकारनं मदत केली नाही. आश्वासन दिलं, फोटो काढले. आज दादांनी देखील तो प्रश्न उपस्थित केला. आपण या बाबतीमध्ये उद्याच्या काळात माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी देखील ह्या प्रश्नावरती आपण त्यांनी उत्तर द्यावं. अध्यक्ष महोदय, पावसाळी अधिवेशन झालं, आम्ही हिवाळी अधिवेशन एका अपेक्षेनं पाहिलं, आम्हाला काहीतरी बुकलेटला 2 पैसे मिळतील, आम्हाला एकही पैसा दिला नाही. ठीक आहे, नका देऊ, परंतु आमच्या सरकारनं माझ्या ग्रामीण भागातल्या रस्त्यांकरता जो काही 70-80 कोटी रुपयाचा निधी दिला, ते तरी कमी आपण स्थगिती जी ठेवली ती तरी उठवा. आमच्या रस्त्यांची कामं सुरू करा. पुढील काळामध्ये पाऊस साधारणतः 4-5 महिने सुरू होईल, तोपर्यंत जर रस्ते झाले नाही अध्यक्ष महोदय, ती कामं सुरू झाली नाही, तर पावसाळ्यामध्ये अत्यंत दयनीय अवस्था माझ्या ग्रामीण भागातल्या रस्त्यांची झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जर उद्या कदाचित कुणाचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला, अपघात झाला, तर त्याची सर्वस्व जबाबदारी या सत्ताधाऱ्यांनी घेतलीच पाहिजे. भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला हा मावळ तालुका म्हणून 25 वर्ष आमदार या विधिमंडळामध्ये माझ्या जनतेनं पाठवला. आजही 70,000 जनतेनं भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला मतदान केलं. का? ते मावळ तालुक्यातली जनता नाही, त्यांचा अधिकार नाही, त्यांना विकास कामांची अपेक्षा नाही. कुणाकडे बघून आपण स्थगित करता काम? जाणीवपूर्वक खुंचीचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतंय. पोटात एक आणि होटात एक ही भावना या सरकारची अध्यक्ष महोदय. रस्त्यांची कामं बंद, पुलांची कामं बंद, हॉस्पिटलचं काम बंद, पर्यटनाला चालना मिळावी म्हणून एक चांगल्या पद्धतीचा स्कायवॉक देखील माझ्या लोणावळा शहरामध्ये झाला असता, त्याची देखील आपण घोषणा करून एक पैसा नवा दिला नाही. विकास कामांमध्ये तरी आपण किमान राजकारण करू नये ही अपेक्षा या सरकारकडून मी व्यक्त करतो. अध्यक्ष महोदय, अनेक प्रश्न आहेत, अनेक समस्या आहेत, परंतु समस्या सोडवण्याकरता एक लोकप्रतिनिधी या ठिकाणी आल्यावरती आम्हाला देखील न्याय मिळाला पाहिजे. गद्दारी कुणी केली, कुणी केली नाही, आता आम्हाला भानगडी जायचं नाही. कोण निष्ठावान, कोण हिंदुत्व, कुठल्या मुद्द्यावरती तुम्ही सरकार स्थापन केलं, या भाग आमचं दुय्यम आहे. परंतु अध्यक्ष महोदय, गद्दारी आमच्याशी झाली. 2.5 वर्ष सरकार आमच्या बरोबर स्थापन केलं, सत्ता भोगली, मंत्री पद भोगली, पाहिजे तेवढा निधी नेला आणि आमचा निधी तुम्ही थांबवला. आमच्याशी गद्दारी केली, आमच्या जनतेशी गद्दारी करू नका, एवढंच या सदनामध्ये मी
माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सांगतो सकाळी बोला ना प्रश्न अध्यक्ष महोदय शेवटचं तुम्हाला सांगतो सकाळी बोला येणाऱ्या दोन वर्षाच्या काळामध्ये माझ्या मतदार संघातील जे काही प्रश्न आहेत मूलभूत सुविधा आहेत यांकरता महाविकास आघाडी सरकारनं 1200 कोटी रुपयांचा निधी अवघ्या 2.5-3 वर्ष काळात दिला या सरकारने जर खरंच इमानदारीनं जनतेचं सरकार सर्वसामान्यांचं सरकार असेल तर फक्त 1200 देऊ नका किमान 600 कोटी रुपयांचा निधी फक्त द्यावा मी मावळ तालुक्याच्या जनतेच्या वतीने त्यांचा आभार मानील येणाऱ्या काळात माझ्या मतदार संघात सर्वसामान्यांना न्याय मिळाल हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि या सरकारनं आमच्याशी जी काय बेमानी केली जो काय धोका दिला त्याच्याबद्दल आम्ही निषेध व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र